हास्य जत्रेत काम करून सगळ्यांना असंच हसवत राहील, हास्य जत्रेत काम करून सगळ्यांना असंच हसवत राहील, आणि नवरात्र मिळू दे मग त्याचं नाव घेईल. एकदा इंटरव्ह्यू करू आपण. चालेल. आता शिवाली ताई परवांसाठी जोरदार टाळ्या हाऊन जाऊ दे. शिवाली हे खरं तू नाव घेणार आहेस. नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी स्वाती. तर आज दिवसभर खूप धावपळ होती, गडबड होती, कारण ही दोघं जण जात, एक जाते समर कॅम्पला, एकाची स्कूलमध्ये जातो. मग खूप धावपळ असते हो, काय करणार, सुरुवातच करायला भेटत नाही ब्लॉगची. किती मी ट्राय करते, होतच नाही सुरुवात. मग शेवटी आता दुपार होते मला, काय दुपारी आपलं सगळं काम वगैरे आटपते आणि मग मी ब्लॉगिंगला सुरुवात करते. तर बघूया, थोड्या दिवसाने आणखीन लवकर होईल सुरुवात, तसं मी करत जाईल. आणखीन सांगायचं होतं, आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे म्हणून मी विचार केला आत्तापासूनच ब्लॉग सुरू करूया. आमच्या ह्यांना कशी वाचनाची खूप आवड आहे, मी पण वाचते पुस्तकं. तुम्हाला कधीतरी आमचं पुस्तकांचं कलेक्शनसुद्धा मी दाखवेन. खूप सारी पुस्तकं आहेत, गोष्टींचीसुद्धा आहेत, लहान मुलांच्या गोष्टींचीसुद्धा पुस्तकं भरपूर आहेत. तसेच अनेक प्रकारच्या म्हणजे माहितीपूर्वकसुद्धा पुस्तकं आहेत, ते कधीतरी मी त्यावरसुद्धा ब्लॉग बनवेनच. पण आज आम्हाला जायचं आहे बुक स्टॉलमध्ये, जिथे नवीन नवीन प्रकारचे बुक्स आलेले असतात, नवीन कादंबऱ्यासुद्धा आलेल्या असतात, असे नवीन नवीन प्रकारचे त्या स्टॉलमध्ये बुक्स विकायलासुद्धा असतात. आणि त्याच्या साईडला एक मोठी लायब्ररीसुद्धा आहे, तीही तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण जाऊया अलिबागमध्ये बुक स्टॉलमध्ये. आत्ता मी आले आहे हल्दी उंकाला. मला आत्ताच समजलं की इथे हल्दी उंकू आहे ते. हे बघा, पाठीमागे माझ्या बघू शकता किती बायकांचं लोट आहे. आणि मी पण जाणार आहे तिथे हल्दी उंकाला, कशी सजावट आहे, कशी मजा येते, काय वस्तू वाटतात, हे पण मला आकर्षक आहे. तर आपण जाऊया, चला बघूनच येऊया तिथे हल्दी उंकू कशा पद्धतीने साजरा करतात ते. अगोदर पण मी जायची, पण आत्ता 2 वर्षांनी आहे तर खूप आनंद होणार आहे, कारण शेक कृषीवलचं आहे म्हणजे खूप छान होणारच आहे. चला आपण जाऊया तिथे. आपण पाहू शकतो किती महिला आलेल्या आहेत हल्दी उंकूला. खूप साऱ्या म्हणजे लाईनच लागलेली आहे. आम्ही आता एवढ्या गर्दीमध्ये आहोत, हे बघा, अशा अशा थोडे चालत आहोत आता, आणि गर्दीमधून वाटच काढत आहोत. तशी चालता 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 पुढे पुढे एवढी गर्दी आहे ना, खूपच गर्दी आहे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, 1 माहेर आणि साखरचे खून, प्रल्हादरावांचं नाव घेते सॉरी. आता आपण हल्दी उंकूच्या ठिकाणी आलो आहोत, म्हणजे आतमध्ये आलो आहोत. आता इथे हास्य जत्रामधली सर्व आम्ही आता फिल्टरवडे वचन गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोसलेंना मिस करतोय. हे खास आमच्या मित्रासाठी जो माझा पार्टनर आहे गौऱ्या, त्याला मी खूप मिस करते. ओके, इकडे तुमचा टर्न. कोण आहे नवीन फळींपैकी? कोण आहे का नाही? या वाणघ्याला निघाल्या, मारा मारी. ओ माय गॉड. अच्छा, मी काय म्हणते, हळूहळू तुम्ही सगळेजण गर्दी करू नका, तिकडे ऑलरेडी खूप गर्दी आहे. मला इथून मी उंचार असल्यामुळे दिसतीये, सो तुम्ही लगेचच फळाफळी करू नका. लई पंढरपूर वाले येते. एनिवे, हा इकडे कोण, आपली कॉम्पिटिशन चालू राहू दे. चला इकडे कोण आहे नाव घ्यायला उत्सुक महिला, त्यांना माहीत द्या, त्यांना माहीत द्या. अच्छा दिला, अच्छा अच्छा, मग याच्या पुढे तुम्ही नाव घ्या. हा, प्रायोजक स्मार्ट रायगड बाजार आणि त्यांच्या टीमचं आपण इथे स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो सुप्रियाताई पाटील यांना की त्यांनी स्मार्ट रायगड बाजारच्या संपूर्ण टीमचं
इथे स्वागत कराव. एंड आय एम बॅक. येस, कोण नाव ओके कितवीलास तू? ए माईक, तिला माईक द्या. इथे इथे एक माईक होता. कितवीलास तू? प्राजक्ता मॅम इज फर्स्ट क्लास. थँक यू. काय नाव काय तुझं? नाव काय? काजल. अरे वा काजल, लवली. थँक यू. चला पोरिनो, पोरिनो इकडे. येस, ओके. बस माझी लाडाची जोरदार टाळ्या. राजेश्वरी हर्षे राजू. हा राजू आता नाव घेणार आहे. कमान राजू. वट सावित्रीला पूजा करतात वडाची. वट सावित्रीला पूजा करतात वडाची. माझा होणारा नवरा म्हणतो बॉस माझी लाडाची. थँक यू. हे बाज भाग्यश्री मस्त. येस, इकडून कोण आहे आता? एक काम कर ना, आपण तिथे लागू लागेल हे पण सांगू टाक ना. बॉस माझी लाडाची कधी लागतं सोनी मराठीवर बाबा? प्लीज बघायला विसरू नका. बॉस माझी लाडाची सोमवार ते शनिवार सोनी मराठीवर रात्री 8:30 वाजता. हा, आणि त्याच्यानंतर लगेचच महाराष्ट्राची हास्यचित्र असतंच 9 वाजता. आता काय टर्न आणि काय ट्विस्ट आहे? आता काय आहे म्हणजे मेजर काय घडतं आहे मालिकेमध्ये? आपण घरी बॉसगिरी करतो, राईट? बायका करतातच. पण मला ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी करायला मिळते आणि माझ्या नवऱ्यावर. नाही तो होणार आहे, ते आता तुम्हाला कळेलच. तर त्याला मी कसा माझा नवरा बनवतीये, मी त्याला माझा नवरा का बनवतीये, हीच सगळी गंमत आहे. त्यामुळे प्लीज बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळा. सेटवर तुला, तुझ्यावर कोण बॉस करी करतो? म्हणजे सेटवर, म्हणजे हे तर झालं. आम्ही जे बघतो ते शूटिंगमध्ये दिसतं ते सिरियलमध्ये. अदरवाईज कोण आहे बॉस गिरी करणार तुझ्यावर? माझ्यावर बॉस गिरी करणार फक्त पैदा नाही हुआ पण पण आय गेस सगळे नाही. मला तर रसिकाचा नवरा करत असेल बॉस गिरी. मी कसं इथं डिरेक्टर ऑफ द शो इथं डिरेक्टर, पण बिचारे खूपच गोड आहेत. थँक्यू, थँक्यू राजू, थँक्यू. ओके, नेक्स्ट महिला मंडळ, कमाल उत्साह दाखवा. कोण आहे, पुढचं नाव कोण घेणार आहे? अलिबाग कर असं होऊन खायला नाही. येस, रेड कलर सॉरी, तिकडे तिकडे माहिती द्या. पुढे आता एक थोडस पुढे. अरे जरा शोधा या पुढे नाव घ्या. या कधी हिरोईन तुमचं तोंडून नाव ऐकणार? हॅलो हॅलो, काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रज्ञा देशमुख. नाव घेते आता चालू आहे. चांगलं. बाय द वे, इथे आम्हाला हास्य महारथी समीर चौघुलेंची पण आठवण आलेली आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. ओके, अजून कोणी आहे का इकडे? या द्या, त्यांना पण माहिती द्या. इंद्रजित म्हणतात चंद्राला मूल वाटलं. चंद्राचे नाव घेते नारायण शिवकरांची सुरी. अरे वा, काय नाव काय तुमचं? भागीरथी शिवकर. भागीरथी पेन तालुका. वा वा वा, जोरदार बॅलन्ससाठी मस्त. रेडी? ही जी प्रॅक्टिस करते हा, अजून माझं लग्न झालं नाही आहे, सो ती सांभाळून टाक. काव्या आणि आईच्या नादात होते आमच्या रितेशची मरमर. काव्या आणि आईच्या नादात होते आमच्या रितेशची मरमर. रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर प्लीज बघत राहा सुंदर आमचे घर. काय काय टूल्स अँड टोल्स आहे, काय बघायला मिळतं सध्या आणि काय येऊ घातलंय? तुम्ही शूटिंग केलंय आणि आम्हाला खास
आमच्या एवढ्या एवढ्या महिलांनाच कळेल असा ट्विस्ट सांगून टाका आता तुम्ही. अच्छा म्हणजे आता इथे सगळ्याशी छान वाट बघत होते की आता काव्या आणि रितेशचं लग्न होणारच आणि मामा आमच्या घरी रितेश आपल्या घरच्यांना घेऊन वगैरे आला आणि एकदम सडनली माझ्या मामाने नाही म्हटलं. सो आता बघा काय होतं ते. तुला फार दुःख झालं मग त्याच्यात तू काय बोलली नाही की हॅलो एकदम मामा का बुकिंग झाला किती वाजता तुम्हाला माहिती नाही बघता की नाही तुम्ही मालिका आवडते नाही आवडते काय तेव्हा नक्की कळवत राहा आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवत राहा. सो भेटूया मग रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर सुंदर आमचे घर. थँक यू सो मच ऑल द बेस्ट. एक मिनिट कोणाला तरी तुझी सही हवी आहे माझी पण हवी आहे तोपर्यंत मी माईक पास करेल. मला कोण आहे पुढील महिला कोण आहे पुढील ज्वलंत स्वाभिमानी महिला. येस घेऊन टाका नाव. हॅलो माझं नाव शिल्पा सुनील अन्नारे मी चोंडी इथून बोलते मुनोली गावातून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. हा घ्या घ्या नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नाव घ्या करू नका गजर मिलिंद रावणचे नाव घ्यायला मी सदैव आहे हजर. राजेशाली परब राजेशा एक सेकंड हा या 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 आता शिवाली ताई परवांसाठी जोरदार टाळ्या हौस लाव दे. शिवाली हे खरंय तू नाव घेणार आहेस लग्न झालेलं नसताना देखील हे खरंय. एकच एका म्हणायला शक्ती देऊया आणि मोकळं करूया कोणाला एक एक काढूया. थँक्यू थँक्यू. हां कम ऑन शिवाली मला नाव पण घेता येत नाही तरी मी प्रयत्न करते. हास्यजत्रेत काम करून सगळ्यांना असंच हसवत राहील हास्यजत्रेत काम करून सगळ्यांना असंच हसवत राहील आधी नवरात्र मिळू दे मग त्याचं नाव घेईन. काय मला सांग आता तुझी फेवरेट सिरीज कोणती आहे का तू शिवाली हे खरं ही सिरीज करते त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते गौऱ्याची गर्लफ्रेंडवाला एक आहे त्यांचं मॅड म्हणजे अजून बऱ्याच सिरीजमध्ये आहे तुझी फेवरेट सिरीज कोणती. माझी किराणा भिसरवाली फेवरेट सिरीज आहे जी मी नमाताई आणि पृथ्वी दादा करतो आणि ते कॅरेक्टर मला खूप आवडतं. बरं आमच्या सरांनी प्रोमोसुद्धा काढलाय त्याचा यो तर ते खूप आवडतं. लवली शिवा तू छान काढलं ओके. आता नम्रता संभेराव ताईंनी एक छान कल्पना सांगितली आहे माझ्या कानामध्ये आणि ती अशी आहे की आपल्या नवऱ्याचं नाव एक डायलॉग मी तुम्हाला देते त्या डायलॉगमध्ये तुमच्या नवऱ्याचं नाव फक्त टाकायचं आहे सुपर नाव नाही घ्यायचं म्हणजे नाव घेतल्यासारखंच आहे पण एक छुट्टी सिंदूर की किंमत तुम क्या जानो डॅशेस बाबू तर डॅशेसमध्ये तुमच्या नवऱ्यांची नावं लागायची. तर असा हा खेळ आहे तर मला सांगा कोण उत्सुक आहे हात वर करा. येत बघ मला आवडला हा उत्सव त्यांना माहित द्या. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो व्हॉटएव्हर व्हॉटएव्हर बाबू एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो संजय बाबू. तिकडे अजून कोणीतरी होत हा घ्या हेच म्हणायचं आपल्याला एक चुटकी असते मस्त एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो अतुल बाबू. अजून पुढे हा सर करा अतुल बाबू नंतर कोणते बाबू ऐकायला मिळतात आपल्याला हा सर करा कोण आहे ते कोण आहे ते. आपण असंही तुमचे फेवरेट कोण हिरो असतील ना त्यांची नावं कोणता का या पोरींना द्या एक माहीत नाही बायको कोण खूप इंटरेस्टिंग वाटतंय हे
ऐकायला म्हणून मी ही कल्पना दिली. प्लीज अजून कोणी कोणीतरी घ्या माईक पटकन. ओ ताई ताई तुम्ही मस्त दिसताय, कमाल साडी आहे, मस्त गेटअप आहे. प्लीज आता तुमचा टॉप द्या, माईक द्या. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. नाही आधी हे आधी हे आवाज सगळीकडे आला पाहिजे. किंमत कुठे गेली, किंमत नाही घेतली. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो सुनील बाबू. एक चुटकी आहे जीवन बाबू. बाबू अली सीरीज किती फेमस आहे, चांदनी कपूर किती फेमस आहे, ओमक्याची आई किती फेमस आहे, तर या सगळ्या सीरीज मध्ये तुझी फेवरेट सीरीज कोणती. मला मी केलेले सगळेच कॅरेक्टर्स खूप आवडतात. नाही नाही मॅनिप्युलेशन नाही झालं, एक नाव घ्यायलाच पाहिजे. पण जेव्हा मी एखादं कॅरेक्टर बघते आणि मला स्वतःलाच हसू येतं ते म्हणजे लॉली. मला ती स्वतःलाच खूप आवडते आणि मला वाटतच नाही की ती जेव्हा मी बघते तेव्हा मला वाटत नाही की ही मी आहे, त्याच्यामुळे मला ती जास्त आवडते. बाकीचे कॅरेक्टर्स मी जरा अभ्यासपूर्वक बघते, पण लॉली बघताना मी पूर्ण माझं डोकं बाजूला ठेवते आणि मी लॉली एन्जॉय करत असते, त्यामुळे माझं फेवरेट कॅरेक्टर. हाऊ स्वीट. याच नोटवर एकदा आपण नमाला एक रिक्वेस्ट करूया का. माझा एक फेवरेट डायलॉग आहे तिचा त्या लॉली सीरीजमधला, पोट्रेंनो धन्यवाद. तर तो आपण लॉलीचं आपण ते वाक्य तिच्याकडून म्हणून घेऊया. तर एकदा नम्रता संभेळण्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्याशिवाय नम्रता काय करणार नाहीये. ये होई ना बाद चांदनी कपूर नाही, आपण ऐकणार आहोत लॉली नम्रता कडून. धन्यवाद. मी एक स्किट केलं होतं जे खूप गाजलं लॉलीचं, खूप व्हायरल झालं. तर त्यातला एक छोटासा पॅच आहे मला, मी आता अजून हे नाही केलंय पण मला जेवढं आठवतं तेवढा मी घेते. हे केसाडो धन्यवाद तुम्ही आहात म्हणून मी हे मोकळे सोडू शकते. हे हाताडो धन्यवाद. हे उजव्या हाता धन्यवाद, तू आहेस म्हणून मी जेवू शकते. हे डाव्या हाता धन्यवाद. हे होताडो तुम्ही आहेस म्हणून मी लिपस्टिक लावू शकते, नाही तर लिपस्टिक मला हिट लावावी लागली असती.